मराठवाड्यात शिवसेनेने शिरकाव केल्यापासून खान की बान याच मुद्द्यावर निवडणुका फिरत राहिल्या. यात मतदारांनी कायमच शिवसेनेच्या धनुष्यबाणाला पसंती दिली. पण 2014 साली पहिल्यांदाच MIM मराठवाड्याच्या मैदानात एंट्री घेतली. पुण्यातील पत्रकारिता सोडून राजकारणाच्या मैदानात उतरलेले इम्तियाज जलील औरंगाबाद मध्य मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले. महापालिका, आमदारकी, खासदारकी असं सगळं सेनेकडे असताना हा चमत्कार घडला. 2019 मध्ये इम्तियाज जलील थेट लोकसभेच्या रिंगणात उतरले. त्यांना प्रकाश आंबेडकर यांची साथ मिळाली. हर्षवर्धन जाधव यांनीही अपक्ष उडी घेतली. त्यांच्या उमेदवारीनं मत विभागणीचं समीकरण परफेक्ट बसलं आणि जलील यांच्या रूपानं महाराष्ट्रात MIM पहिला खासदार निवडून आला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र इम्तियाज जलील यांचा पराभव झाला, थोड्या धडक्या नाही तर तब्बल 1,34,000 मतांनी. महापालिकेच्या निवडणुका नसल्यानं पक्षाच्या वाढीला मर्यादा आल्या आहेत, त्यामुळं MIM पक्ष बॅकफुटला गेल्याचं चित्र आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीत कमबॅक करण्यासाठी जलील सज्ज आहेत. त्याचवेळी खासदार निवडून आल्यानं शिवसेनेचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. उद्धव ठाकरे देखील मराठवाड्यावर आपला होल्ड पुन्हा तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी संभाजीनगर शहर त्यांच्यासाठी महत्वाचं असणार आहे. यात औरंगाबाद मध्य मतदारसंघ पुन्हा एकदा हॉट ठरणार आहे. दोन शिवसेना, MIM उमेदवार अशी तगडी फाईट होण्याचे चिन्ह आहेत. लेट्सअपच्या ग्राउंड झिरो या स्पेशल सिरीज मध्ये समजून घेऊयात कशी असेल औरंगाबाद मध्य मतदारसंघातील यंदाची लढत. 2009 पर्यंत संभाजीनगर शहरात पूर्व आणि पश्चिम हे दोनच मतदारसंघ होते. पुनर्रचनेत मध्य हा तिसरा मतदारसंघ अस्तित्वात आला. पहिल्याच निवडणुकीत मतदारसंघात अपक्ष उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी बाजी मारली. जैस्वाल हे शिवसैनिक असताना शिवसेनेनं विकास जैन यांना उमेदवारी दिली, पण जैन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना 33,988 मतं मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सय्यद अब्दुल कदीर अमीर होते, त्यांना 41,581 मतं मिळाली. 2014 निवडणूक ही संभाजीनगरसाठी सर्वार्थानं वेगळी होती. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस या प्रमुख चारही पक्षांचे उमेदवार रिंगणात होते, पण MIM पत्रकार राहिलेल्या इम्तियाज जलील यांना उमेदवारी दिली. वेगवेगळे लढल्याचा फटका सेना भाजपला बसला. हिंदुत्ववादी मतांची विभागणी झाली आणि पहिल्याच निवडणुकीत जलील यांनी 20,000 मतांनी बाजी मारली. त्यांना 61,843 मतं मिळाली. प्रदीप जैस्वाल हे 41,861 मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले. भाजपचे किशनचंद तनवानी हे 40,770 मतं घेत तिसऱ्या क्रमांकावर राहिले. राष्ट्रवादीचे विनोद पाटील हे अवघे 11,842 मतं घेऊ शकले. 2019 लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील हे लोकसभेला उभे राहिले आणि जिंकूनही आले. त्यावेळी तिरंगी लढत झाली होती. शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यातील मतविभाजन जलील यांच्या पत्त्यावर पडलं. जलील यांच्या विजयात औरंगाबाद मध्य मतदारसंघाचा मोठा वाटा होता. जलील यांना इथून तब्बल 99,450 मतं मिळाली, तर खैरे यांना 50,000 मतं मिळाली. पण 2019 विधानसभेला चित्र पालटलं होतं. MIM आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडली. शिवसेनेनं पुन्हा एकदा प्रदीप जैस्वाल यांना रिंगणात उतरवलं. त्यांची MIM नसिरुद्दीन ताकीउद्दीन सिद्दीकी यांच्या विरोधात फाईट झाली. त्यात जैस्वाल हे तब्बल 82,217 मतं घेऊन विजयी झाले. सिद्दीकी यांना 68,325 मतं मिळाली. वंचितच्या अमित बोईगल यांना तब्बल 27,000 मतं मिळाली. MIM आणि वंचित बहुजन आघाडीत फूट ही शिवसेनेसाठी फायद्याची ठरली. नुकत्या झालेल्या लोकसभा निवडणुकीतही इम्तियाज जलील हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यात मध्य आणि पूर्व या दोन मुस्लिम बहुल मतदारसंघात जलील यांना चांगली मतं मिळाली. पूर्व मतदारसंघात 93,000 आणि मध्य मतदारसंघातून 86,000 मतं मिळाली. त्यामुळं अजूनही MIM मानणारी मुस्लिम वोट बँक असल्याचं दिसून येत आहे. मध्य मतदारसंघात सध्या शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल आमदार आहेत, त्यामुळं माहितीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेलाच जाईल हे स्पष्ट आहे. तर उद्धव ठाकरे गटाकडूनही हा मतदारसंघ मागितला जातोय. संभाजीनगरमध्ये शिवसेनेला मानणारा मतदार असल्यानं ठाकरे हा मतदारसंघ महाविकास आघाडीतील इतर पक्षांना सोडणार नाहीत. ठाकरे गटाकडून इतर किशनचंद तनवानी यांचं नाव चर्चेत आहे. MIM देखील इच्छुकांची संख्या मोठी आहे. माजी खासदार इम्तियाज जलील, महानगरपालिकेचे माजी गटनेते नासेर सिद्दीकी, माजी जिल्हाध्यक्ष समीर बिल्डर हे देखील इच्छुक आहेत.
अशा परिस्थितीमध्ये दोन्ही शिवसेना आणि एमआयएममुळे इथली लढत तिरंगी होईल. दोन शिवसेनेच्या मतफुटीचा फायदा एमआयएम उठवू शकतं. मात्र सध्या एमआयएममध्येच इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यात एमआयएममध्ये बंडखोरी झाल्यास मात्र या मतदारसंघाचं चित्र वेगळंच राहील. दुसऱ्या बाजूला गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज जलील हे वेगळेच संकेत देत आहेत. ते मध्यंतरी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना भेटले, तर एमआयएम महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचे संकेतही जलील यांनी दिले आहेत. एमआयएम हा पक्ष इंडिया आघाडीत आला तर त्याचा राज्यात महाविकास आघाडी आणि एमआयएमला फायदा होऊ शकतो. तसंही मुस्लिम मतदार हा काहीशा प्रमाणात एमआयएम पासून दूर गेल्याचं देशभरात दिसून आलंय. ते महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना एकगठ्ठा मतदान करतात हे लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीत समोर आले. एमआयएम महाविकास आघाडीत गेल्यास ही जागा एमआयएमला सोडली जाणार का आणि ठाकरे सोडण्यास तयार होणार का हा प्रश्न आहेच. त्यामुळं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेचा राहणार हे मात्र नक्की. तर मंडळी, औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं, तसेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी इथून कोण इच्छुक आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.